मी सविता लयबारसी मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक खूप खूप स्वागत। आज आपण लहान बाळासाठी छान अशी पौष्टिक जाडसर पातळ न बनवतात जाडसर अशी पेज कशी काढायची ते पाहणार आहोत। आणि इथे मी जाडसर अशी पेज काढलेली आहे, बघू शकता किती जाड आहे ती, अजिबात पातळ नाही। आणि बाळाला वरची वरची पाण्यासारखी पेज देऊन काहीही फायदा नसतो, त्यामुळे आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जाडसर अशा पद्धतीने पौष्टिक अशी पेज कशी काढायची ते पाहूया। आणि ते पाहण्यासाठी तुम्हाला हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल, जरूर पहा। आणि तुमच्या लहान बाळा असतील तर तुमच्या बाळाला नक्की ट्राय करा, नक्की आवर्जून करा, तुमचं बाळ नक्की गुडगुडीत होईल। आणि जे मी माझ्या लहान माझी लहान बाळ आहे त्यासाठी 6 महिन्यापासून ते 8 महिन्यापर्यंत मी त्याला पेज पाजवलेली आहे। आता ती 1 वर्षाची मुलगी झालेली आहे माझी, तिच्यासाठी जे मी खाण्यासाठी बनवते त्याचाच हा व्हिडिओ एक बनवलेला आहे। अशाच पद्धतीने दुसरेही मी व्हिडिओ बनवणार आहे। तर आज आपण सुरुवात करूया, लहान बाळासाठी सोप्या पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पेज कशी काढायची ते पाहूया। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। लहान बाळाची पेज काढण्यासाठी मी इथे तांदूळ घेतलेले आहेत, आणि हे मी तांदूळ घेतलेले आहेत गावटी आहेत, सोनमचे आहेत। तुम्ही कोणतेही तांदूळ वापरा पेज करण्यासाठी। सगळ्या व्यक्तीसाठी भात बनवते त्याचीच मी त्याच तांदळापासून मी पेज बनवणार आहे बाळासाठी। तर पहिला आपण हे तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। तुम्ही तांदूळ घेताना कितीही घेतलात तरी चालेल, जेवढे तुमच्या माणसं आहे तुमच्या घरात व्यक्ती आहेत त्यानुसार। तर आपण हे स्वच्छ आधी धुवून घेऊया, चोळून चोळून, आणि 2 वेळा धुवून घेऊया आपण। 2 वेळा हे तांदूळ धुवून घेते। इथे मी बा तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर आपण ही मेन गोष्ट पाहिजे की आपण आता तांदूळ शिजण्यासाठी तेवढं पाणी ठेवायला पाहिजे। घट्ट अशी जाडसर पेज काढायची असेल तर तुम्हाला ह्या हाताची बोटांनी माप बघायचं आहे। तर अजून थोडंसं आपल्याला पाणी लागायचं आहे। जर पेज काढायची असेल तर ह्या मधल्या बोटाच्या वरच्या बेचरापासून इथपर्यंत आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर आपण अजून आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे। तर पहा तुम्ही, हे पहा आपलं आता सेम बरोबर पाणी झालेलं आहे। इथपर्यंत आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे। तांदूळ आपल्या बोटाला लागले पाहिजे आणि अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे आपल्याला। हे पहा, हे आता आपण गॅसवर ठेवून देऊया। आपण आता गॅसवर भात ठेवून दिलेला आहे, मीडियम गॅसवर हा भात व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला पुढची स्टेप दाखवते, भात पेज आपल्याला कशी काढायची, कशा पद्धतीने काढायची आहे ती। आणि यामध्ये काही लोक शिजताना मीठ टाकतात भातामध्ये, पण आपल्याला मीठ टाकायचं नाही। आणि मीठ लहान बाळांना वापरायचं नसल्यामुळे आपल्याला मीठ टाकायचं नाही। आपण हा भात आता व्यवस्थित शिजून घेऊया। इथे पहा थोडंफार आपलं पाणी अडलेलं आहे, आता थोडंफार आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने भात व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यातला मऊपणा आहे तो पेजेमध्ये उतरतो आणि आपल्याला पेज ही जाडसर अशी भेटते। थोडासा आपण गॅस बारीक करून घेऊया। जेणेकरून आपलं हे पाणी आहे पेजेचं ते लगेच आटणार नाही यासाठी। पहा अशा पद्धतीने भात झाल्यानंतर आपल्याला जाडसर पेज जर काढायची असेल तर आपण एक काम करू शकतो, तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने ही पेज काढायची आहे ती। हे पहा अजून आपल्याला थोडंफार पाणी आहे यामध्ये, ते आपण आता बाजूला काढून घेणार आहोत। हे पहा गाळणी घ्यायची आहे, हे अशा पद्धतीने गाळायचं आहे। आणि हा भात आहे तो अशा पद्धतीने प्रेस करायचा आहे, जेणेकरून जाड जी पेज आहे ती खाली पडायला मदत होते गाळणीतून। आणि ही पेज जर अशा पद्धतीने काढला तर खूप छान आणि चविष्टाने आपलं बाळ आहे ते गुडगुडीत होण्यास मदत होते। आणि यामध्ये मीठ वगैरे घालून बाळाला अजिबात पेज पाजायची नाही, मीठ हे बाळाला हानिकारक असते। हे पहा इथं पेज आपली मस्त अशी निघाली गेलेली आहे जाडसर अशी, तुम्हाला मी दाखवणार आहे।
आणि जर पातळ काढला तर त्यात काहीही रस नाही, ही पौष्टिक नसते बाळाला। अशा पद्धतीने प्रेस करू ते काढायचं आहे। त्याला लहान बाळासाठी सेपरेट वगैरे भात ठेवायची गरज नाही, ज्या आपण घरातल्यांसाठी जो भात बनवतो त्यातूनही देखील पेज काढू शकतो। जशी मी आता पेज काढलेली आहे, 6 ते 7-8 महिन्यापर्यंतच्या बाळाला तुम्ही पेज देऊ शकता, एक टाइम तरी पेज द्यावीच। ही पाहू शकता तुम्ही मस्त अशी जाडसर अशी पेज आलेली आहे, हे पहा केवढी जाड आलेली आहे, मस्त अशी जाडसर पेज काढायची आहे। थंड झाली तर गरम गरम असल्यामुळे थोडीशी अजून पातळ वाटती आहे, पण जर ही पेज आहे ती जर थंड झाली तर आणखीन जाड होते। ही पहा अशा पद्धतीने लहान बाळाला पेज काढायची आहे आपल्याला। तुमच्याही बाळाला अशाच पद्धतीने पेज काढून पहा आणि नक्की एकदा ट्राय करून पहा, तुमचं बाळ नक्की 100% गुडगुडीत होण्यात मदत होईल तुम्हाला। आणि जर तुमचं बाळ खात नसेल तर हे नक्की जरूर खाईल। आणि मीठ घालायची गरज नाही, मीठ बाळाला चव माहीत नसते मिठाची, त्यामुळे जो पदार्थ भेटेल तो आवडीने खातं आपलं बाळ। जर आजचा व्हिडिओ पेजेचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग अशाच नवीन पुढच्या रेसिपीला भेटू, धन्यवाद।